आईच्या प्रेमातून उतराई होण्याचा आजचा दिवस आहे. आणि या जगामध्ये प्रेम म्हणलं की आई आणि आई म्हणलं की प्रेम. ज्या ज्या ठिकाणी संत साहित्यामध्ये प्रेम शब्द आलाय आणि संतांना वाटलं की आता आपल्याला काहीतरी दृष्टांत द्यायचा, तिथं आईचाच सिद्धांत सर्व संतांनी दिलेला आहे. ज्ञानोबाने सुद्धा ज्ञानेश्वरी तेच सांगतात, आईचं आणि मुलाचं प्रेम दर्शवताना माऊली सांगतात, ना तरी बालक बोबडा बोली गावा कुडा विसुका पावली, हे झुंज करून माऊली रिगे जे. लहान मुलगा असतो सुरुवातीला चालताना वेडी वाकडे पावलं टाकतो, पण आईचं अंतकरण इतकं समुद्रासारखं मोठं आहे. आई म्हणते माझा राजा कसा चलतो, राजा नसतो पण तरी सुद्धा म्हणते का ते आईचं प्रेम आहे. विडवलं मुलांना वाईट वागू द्या, मुलांना आईला त्रास देऊ द्या, मुलापासून आईला दुःख होऊ द्या, पण आई कधी शब्द न वाच्य तर करत नाही माय बाप. उलट जेवढं दुःख देईल तेवढा आनंद जास्त होतो, हे उलट शास्त्र आईच्या बाबतीमध्ये. त्यालाही ज्ञानोपरांनी ओवी दिली, मुलांना जेवढा त्रास देईल तेवढा आई त्याच्यावर जास्त वात्सल्य भावना प्रेम करते, त्याला ज्ञानोपरे ओवी देतात. हा होता नाही याची नि लागता झटे, तिने अधिकची पाना फुटे, रोष प्रेम दुनवटे पडयंत याचे नि. वासरू जेवढं गायला जास्त दुष्ण्या देईल तेवढा गायला जास्त पाना फुटत असतो. तसं मुलापासून फक्त आनंददायी गोष्ट झाल्याच आई खुश होते असं नाही, मुलापासून दुःख जरी झालं त्याच्यापासून वेदना जरी झाल्या तरी ती कधी त्याला मायबाप वाच्यता करत नाही, त्याच्यावर अखंड प्रेमच करत राहते असं जगाच्या पाठी एकच उदाहरण ते म्हणजे आई. विडवल या जगामधलं अनंत अपराध माफ करणारं एकच न्यायालय ते म्हणजे आईचं हृदय. तुम्ही केलेले गुन्हे ह्या सरकारच्या न्यायालयात माफ होणार नाहीत, कायद्यात तुम्हाला सुट्टी मिळणार नाही, पण तुमचे सगळे गुन्हे जिथं माफ होतात ते आईचं हृदय. विटवलो काय होत तर तो गोबराय सांगतात, थांब मातेची याची चित्तामध्ये फक्त तिचं बाळ आहे. मातेची आज चित्ती आवाज थोडा मॉनिटर थोडं रिटर्न मेन आवाज अवघी बाळकाची व्याप्ती आईच्या चित्तामध्ये फक्त तिचं बाळ असते. माणसाच्या बाबतीत असते असं नाही, पशुपक्षाच्या बाबतीत हेच आहे. गार हिंड ती आकाशी आणि चित्त तिचे पिलापाशी, आकाशात गार आहे पण चित्त तिचे आपल्या बाळापाशी असतं. आईचं अंतकरणच वेगळं आहे आणि या आईच्या प्रेमातून उतराई होण्याचा आजचा दिवस आहे. विडवलं जन्म आहे त्याला मृत्यू ठरलेला हे प्रत्येकाला माहितच आहे. तिथं बसणाऱ्यापैकी कोणाला माहित नाही मरण येणार नाही, सगळ्यालाच माहित. वव्य अभंग पुराव प्रमाण तुमच्या सगळ्यांच्या पाठ झाले हे उपजेते नाशेंदे ह्याच्या गावाला जीर्ण वस्त्र सांडे जन यादसाठी केला शेवट गोबा नांदी हा जायला जाईल सगळं तुम्ही उघडून केलाय. सांगणाऱ्यापेक्षा ऐकणारे सध्या हुशार आहे, सांगणाऱ्याच्या फक्त प्रमाण पाठे, गाणाऱ्याच्या अभंग पाठे, बसणाऱ्याच्या गाथा पाठे, ज्याच्या काहीच पाठ नाही ते दिंडीचा मालक आहे. तसं काही नसते, जे पहिले नापास आहे त्याच्या शिक्षण संस्था असतात. म्हणजे ही जगात चलतं बरं का, काय लबड्या जास्त चालत्या सध्या. विटवल आणि मग सांगायचंय काय मला तर सगळ्याला माहित आहे जन्म आणि मृत्यू हे एका नाण्याच्या दोन बाजू. जन्मा बरोबर मृत्यू हा फ्री भेटत असतो, फ्री. पखवाज घेतला की गट्टा फुकट आहे, पेटी घेतली भाता फुकट, माईक घेतला वायर फुकट, शर्ट घेतला खिसा फुकट, बिस्लरी घेतली टोपण फुकट, मोबाईल घेतला चार्जर फुकट, गाडी घेतली टिपणी फुकट, जन्म घेतला मृत्यू फुकट. विठल येणार एक मला मला नको वाटते, तुला काय वाटते ना, इथे याला झिरो किंमत आहे, इथे यमाला काय वाटतं ह्याला किंमत आहे. घडी घडी काळ वाढण्याची अजून किती आहे, तेव्हा अलाराम लावूनच कधी उचलायचं प्रत्येकाचं ठरलेलं आहे. मला पुढचं महत्वाचं सांगायचं आहे का, तुम्ही म्हणता ना महाराज
जन्माला येणार जाणारच होता तर देवाने हे जग निर्माण केलंच कशाला? काय गरज होती आई बाप बहीण भाऊ प्रेम माया आपुलकी जीवन संसार देवन देशन धर्मन टाळण पापजन घट्टण आपण कणकण पावडर महाराजन आचार्य मंडपन शिष्टी बन एवढे कुटाणीत करायची काय गरज आहे आयुष्यामध्ये? येणारा जाणाराच होता मग येऊनच द्यायचा नव्हता ना, हे आहे ना देवाच्या हातात. तर त्याचं उत्तर आहे का, जन्माला येणं दुःख नाही मरण येणं दुःख नाही पण एवढा सुंदर नरदेह मिळून चांगलं जगता येत नाही हे खरं दुःख आहे. किती दिवस जगले ह्याला किंमत नाही, कसा जगले ह्याला किंमत आहे. आमच्या आईंचं जीवन आयुष्याची जर रचना केली तर त्या मानानं आयुष्याची लवकरच त्यांचा धागा तुटलेला आहे. परंतु जीवन असं आहे उत्तमची मरण्याची सरे उत्तम जीवरे कीर्ती मागे माग उत्तम कीर्ती उरावी असं माणसाचं जीवन असावं. आणि आईंची तशी उत्तम कीर्ती आहे. आपल्या मुलांवर आपल्या मुलींवर आपल्या परिवारावर सुंदर संस्कार घडवले, कष्ट चित्त मेहनत चिकाटीच्या जोरावर हे विश्व निर्माण केलं. आणि बसल्यानंतर सगळ्या परिवारानं सांगितलं की कथोरे घराण्यामध्ये सुद्धा सगळ्यात ज्येष्ठ कन्या आणि इकडं सुद्धा ज्येष्ठ सुनबाई, परंतु दोनही परिवाराचा अत्यंत समर्पित असा मिलाप आणि त्याही कुटुंबामध्ये तेवढं नाव, याही कुटुंबामध्ये तेवढं नाव, माणुसकीची झालर ज्याच्या जीवनामध्ये त्याचं नाव अखंड राहत असतंय. विडल अजय प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सामील होणारे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे आईसाहेब. आणि त्यांच्या प्रथम वर्ष श्रद्धाच्या निमित्तानं हा सुंदर असा कार्यक्रम त्यांच्या परिवारानं आयोजित केलेला आहे. का कीर्तन करायचं? मुख्यत्वानं आजच्या दिवशी तीन दान करायचे, अन्नदान ज्ञानदान पिंडदान. कीर्तन चालू हे झालं ज्ञानदान, नंतर सगळ्यांना महाप्रसाद ते अन्नदान आणि 12 वाजता निवेद दाखवते पिंडदान. ते का करायचं तुकोबऱ्या सांगतात. मी सुद्धा पिंडदान केलंय.